अफगानिस्तान, तालिबानी अफगानिस्तान कि इस्लामी अफगानिस्तान, मुनव्वर राणा यांच्या एका इंटरव्ह्यूनंतर संपूर्ण देशभर आता मुनव्वर राणा हा हॅशटॅग सुरू आहे. आता मुनव्वर राणा हॅशटॅग कशासाठी सुरू आहे? तो हॅशटॅग सुरू राहावा, ट्रेंडिंग राहावा म्हणून कोणाचे प्रयत्न आहेत? तर हे सगळे प्रयत्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, ही लोकं माहिती आहेत की कशासाठी उत्तर प्रदेशची निवडणुका आहेत आणि अशा काळामध्ये हिंदू मुस्लिम पोलरायझेशन व्हायला पाहिजे हे अनेक लोकांचे प्रयत्न आहेत. आणि आपण म्हणूयात की अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून निघून गेलं आणि तालिबान्यांच्या हातामध्ये अफगाणिस्तान आला म्हणजे क्रायसिस तिकडे सुरू झालं, पण त्याचा फायदा भारतातल्या काही राजकारण्यांना होईल असं आता सध्या परिस्थिती दिसते आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो आहे. त्यामुळे एकूण अफगाणिस्तान आणि त्याची सगळी ही आजची जी काही घडामोड आहे त्या घडामोडीवर मी तुमच्याशी बोलणार आहे. अफगाणिस्तान आणि भारताचं तसं जुनं नातं आहे, कारण अफगाणिस्तान हा भारताचा भाग होता. मुनव्वर राणा यांचंही हेच म्हणणं आहे की तुमचा वाद तालिबानशी असू शकतो, तालिबान्यांशी असू शकतो, अफगाणिस्तानबरोबर तुमचा काही वाद नाही आहे. अफगाणिस्तान हा तुमचा कधी काही पार्ट राहिलेला आहे, तुमचं इंट्रॅक्शन ट्रान्झॅक्शन याचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहिलेला आहे अफगाणिस्तान. आपण अफगाणी पठाणांच्या अनेक स्टोरीज कहाण्या ऐकलेल्या आहेत, हिंदी चित्रपटांमध्ये हे एक्सचेंज आपण पाहिलेलं आहे. एक एक्सचेंज मला पण सांगायचं आहे, खास करून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पठाणांचा एक उरुस भरतो, जत्रा भरते उस्मानाबादमध्ये. ती का भरते, त्याच्यासाठी अफगाणिस्तानहून पठाण स्पेशली का येतात याचा शोध जेव्हा घेतला गेला तेव्हा लक्षात आलं की उस्मानाबादमधलं तेर जे आहे, गोरोबा कुंभारांचं तेर, तर तेर ही त्यावेळेची बाजारपेठ होती. म्हणजे नॉर्मली आपण बाजारपेठाच्या बाबतीमध्ये आपण ऐकलेलं आहे की बाजारपेठा ह्या कुठेतरी पोर्ट एरिया जो असतो म्हणजे बंदरं जिथे असतात तिथे असतं किंवा सीमेच्या कडेकडेने असतात. हा जो काही बाजार व्हायचा, देवाणघेवाण व्हायची, ही तेरसारख्या ठिकाणी त्याची बाजारपेठ होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानमधून हे पठाण वेगवेगळे सामान घेऊन यायचे आणि इथलंही सामान ते घेऊन जायचे. तर हा एक्सचेंज, ट्रेड एक्सचेंज ज्याला आपण म्हणूयात की व्यापार उदीम बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानबरोबर भारताचा राहिलेला आहे. अफगाणिस्तानबरोबर आपले काही कटू आठवणीसुद्धा आहेत, आपल्या मराठा साम्राज्याचं आणि अब्दाली याचं जे आपण म्हणूयात की लढाई आहे, वॉर आहे, त्याच्या जखमा महाराष्ट्राच्या अजून पण आपण म्हणूयात की महाराष्ट्राच्या सगळ्या महाराष्ट्रीयांच्या मनामनात कोरलेल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानबरोबर आपल्या काही चांगल्या कटू अशा अनेक आठवणी आहेत, पण एकूण अफगाणिस्तानची जडणघडण आणि अमेरिकेचं तिथनं जाणं, मुनव्वर राणा नेमकं काय म्हणतायत त्या संदर्भातनंच आपण या विषयाची चर्चा करूयात आणि बाकी विश्लेषणं चालत राहतील, अनेक लोकं सांगत राहतात. त्यामुळे मुनव्वर राणांचं म्हणणं आहे, मुनव्वर राणा कोण हे पण तुम्हाला सांगतो. मुनव्वर राणा हे फार प्रसिद्ध कवी आहेत उर्दूमधले आणि मुनव्वर राणा यांनी सांगितलेलं आहे की तालिबान जे आहे ते तालिबानी अफगाणिस्तान हा जो काही नवीन प्रकार आहे याच्यातलं तालिबानींचा जो विकास खुंटला याला जबाबदार अमेरिका आहे. अमेरिका जर अमेरिकन सैन्य जर त्यावेळेला तिथे राहिलं आहे, 20 वर्ष राहिलेलं आहे आणि अमेरिकन सैन्य आज निघून गेल्यानंतर आज आपल्याला तालिबानचं हे चित्रच दिसतं आहे. तालिबानचं हे चित्र आजचं जे समोर आलं जगाच्या त्याला कारणीभूत अमेरिका आहे. अमेरिकेने जर एखादं त्यांनी उदाहरण दिलं आहे नरेंद्र मोदींचं, नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सरकार आलं, सत्ता आली, नरेंद्र मोदींनी काय केलं, पार्लमेंट बांधायला घेतली, त्यांचं असं एम्स बांधायला घेतले. त्यांचं असं म्हणणं आहे की जर अमेरिका तिथे राहत होती, अमेरिकेला जर तिथे राहून अफगाणिस्तानमधलं गव्हर्नन्स सुधारायचं होतं, मग त्यांनी तालिबान तिकडे शिक्षण वाढवायला पाहिजे होतं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या. बाकी इस्लामिक कंट्रीजमध्ये, मुस्लिम देशांमध्ये महिला काम करत आहेत. आज तालिबानी हे 50-60 वर्ष मागे आहेत,
त्यांच्यामध्ये शिक्षण नाही, त्यांच्यामध्ये त्याचा प्रसार झाला नाही, त्यांचं प्रबोधन झालं नाही, आणि हे सगळं जर अमेरिकेने राहून तिथे काय केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आज जग विचारत नाही आहे. आज सगळ्यात मोठा प्रश्न तालिबानला विचारला जातो आहे, मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आज अमेरिकेला विचारण्याची गरज आहे की अमेरिकेने या सगळ्या काळामध्ये तिथे काय केलं, अमेरिकेने तिथल्या लोकांसाठी काय केलं. अमेरिका जिथे जिथे जातं तिथे लोकांना एकमेकांशी भिडवतं, भांडत ठेवतं, आणि या सत्ता संघर्षामध्ये हे आपला आर्थिक फायदा करून घेतात. हा सगळ्यात मोठा आरोप मुनव्वर राणा यांनी केलेला आहे. त्यामुळे ज्या घडामोडी, ज्या बातम्या आपल्यासमोर येतात, त्या बातम्या आपल्यासमोर मांडल्या जातात, भारतातले मीडिया खास करून ज्याला गोदी मीडिया आपण म्हणतो, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत की त्यांना तालिबानच्या मुद्द्यावरून सगळेच मुस्लिम असे आहेत आणि तेच मूलतत्ववादी आहेत हे दाखवायचं आहे. त्यांना भारतीय मुस्लिम कसा देशद्रोही आहे हे दाखवायचं आहे. म्हणजे त्यांना तालिबान अफगाणिस्तानमधल्या घडामोडींशी काही देणं घेणं नाही आहे, आपले तिथले असलेले सगळे नागरिक अजून इथे येऊ शकलेले नाहीत याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांचं सगळा त्यांचा जो भर आहे, त्यांचा सगळी चर्चा जी आहे ती एकाच गोष्टीवर आहे की एकूण एक करून मुस्लिम कसे वाईट आहेत, मुस्लिम कसे वाईट होऊ शकतात, कसे दाखवले जाऊ शकतात याचं एक चित्र रंगवायचं आहे. ते कशासाठी रंगवायचे त्यांना? तर उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. आता उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका हा आंतरराष्ट्रीय विषय आहे का? तिथल्या निवडणुकांसाठी तुम्ही जगभरातल्या कुठल्याही घडामोडी घटना वापरणार आहात का? तर यांना काही त्याचं सोयसूतक नाही, त्यांना ते वापरायचे. आणि त्याचमुळे आपण आज पाहिलं की योगी आदित्यनाथ तिथल्या विधानसभेमध्ये तालिबानचं उदाहरण देतात. ते म्हणतात की इथले अनेक लोक तालिबान समर्थक आहेत आणि त्यांचा चेहरा उघड केला पाहिजे. तर कोण आहे या संपूर्ण भारतामधलं जे काही 2-4 लोकांचे बाईट गोदी मीडिया दाखवत आहे हे कोण आहेत? हे मला असं वाटतं की हे प्लांटेड लोक असतात आणि त्यांचे बाईट मिळवले जातात आणि ते दाखवले जातात. मी मीडियात काम केलेलं आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की जेव्हा तुम्हाला स्टोरी बनवायची असते तेव्हा तुम्ही बनवता आणि ते घडत नसते पण तुम्ही बनवता, शोधून आणता. मग एखादा कोणतरी माणूस, कोणतरी शेतकरी नेता एक त्याचा बाईट दाखवला जातो, त्याला स्वतःला उभंही राहता येत नाही, तो सांगतो की 4 बायका आणि 8 पोरं तुम्ही करू शकता. तर अशा ज्या काही सेंटिमेंट बिघडवणारे इंटरव्ह्यूज, बाईट मुद्दामून व्हायरल केले जातात. त्यामुळे हा सगळ्या घडामोडी घटना तुमच्यासमोर येत असताना तुम्ही स्वतःला प्रश्नही विचारा की हे खरंच आहे का, याच्या मागची दुसरी बाजू काय, तिसरी बाजू काय, याला काहीतरी आणखीन कंगोरे असतील ते काय आहेत, आणि हे सगळं पाहून मगच तुम्ही तुमची मतं बनवली पाहिजेत. मुनव्वर राणा आज ट्रेंडिंग आहेत. आज मुनव्वर राणांचे बाईट इंटरव्ह्यू सगळीकडे चालले आहेत. काही लोकांनी असे मध्ये मध्ये कापून ते बाईट्स दाखवलेले आहेत. ह्या सगळ्या बाईट्सच्या मध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की तालिबानने जे केलं ते योग्य केलेलं आहे. मुनव्वर राणांचं म्हणणं काय आहे? अमेरिका गेल्यानंतर अफगाण स्वतंत्र झालेलं आहे, अफगाणिस्तान स्वतंत्र झालेलं आहे. आता तिथलं सरकार कसं चालवायचं, कशा पद्धतीने चालवायचं हे तिथली लोकं ठरवतील. तालिबानला विरोध आज आपण पाहिलेला आहे अफगाणिस्तानचा. आपण आज रस्त्यांवर लोकांनी आज 2-1 अफगाणींना तालिबानने गोळ्या झाडून मारलेलं सुद्धा आहे. पण तिथल्या महिलांनी पुढाकार घेतला आहे, तिथल्या महिलांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं केलेली आहेत. आज त्यांचा राष्ट्रध्वज घेऊन लोकांनी मिरवणुका काढलेल्या आहेत. तालिबानचा राष्ट्रध्वज अनेक ठिकाणी उतरवलेला आहे लोकांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जिथे जिथे मूलतत्ववादी किंवा एक्स्ट्रीमिस्ट अशी जी लोकं आहेत, कुठल्याही जाती धर्माची असतील, यांना विरोध होत असतो. हा विरोध प्रकाशाने आपण सांगितला पाहिजे आणि दाखवला पाहिजे. लिबरल विचारधारा सगळीकडे आहे. मी आज एक ट्विटही केलं आहे की लिबरल लोकांनी आज तिथे विरोध केलेला आहे, पण ह्या लिबरल लोकांना पुढे जाऊन सेक्युलर व्हावं लागेल. कारण शेवटी कुठल्याही धर्माच्या, जाती धर्माच्या, आपण म्हणूयात फाउंडेशनवर कुठलं राष्ट्र उभं नाही राहू शकत. ते काही काळ उभं राहू शकतं आणि हळूहळू ते एक्स्ट्रीमिझमकडे जाऊ शकेल. पाकिस्तानचं उदाहरण बघा. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून सुटका झाली पाहिजे, या सगळ्या विचारधारांमधून सुटका झाली पाहिजे. मुनव्वर राणांचं जे म्हणणं आहे की त्यांना मिसकोट केलेलं आहे, इंटरप्रिटेशन चुकलेलं आहे, काही ठिकाणी त्यांची भाषा मलाही थोडीशी संशयास्पद वाटली म्हणून मी त्यांचं पूर्ण इंटरव्ह्यू ऐकले आणि मला त्यांना काय म्हणायचं हे समजलं. त्यांना जे म्हणायचं आहे ते एवढंच म्हणायचं आहे
की अफगाणिस्तान स्वतंत्र झालेला आहे, त्याला स्वतंत्र झालं आहे म्हणून बघा, तालिबान हे काही अफगाणिस्तान नाही आहे. तालिबान ही तिथल्या लोकांची मिलिटंट संघटना आहे, ते दहशतवादी संघटन आहे आणि त्याला विरोध आहेच, त्यामुळे या सगळ्या गोष्टीसुद्धा जगासमोर यायला पाहिजेत. तुम्हीसुद्धा विचार करा, कुठल्याही बातम्या, कुठल्याही घडामोडी, जसे काही व्हायरल व्हिडिओज आहेत मॅक्स महाराष्ट्रवर, आपण त्याचं फॅक्ट चेकिंग केलेलं आहे, कुठल्या एका महिला पायलटला दगडाने ठेचून मारलं म्हणून काही फोटोज, काही व्हिडिओज व्हायरल केले गेलेले आहेत, जुनी घटना आहे, आजची घटना नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्यासमोर येतात, तुम्हाला खऱ्या वाटतात पण त्या खऱ्या नसतात. त्यामुळे सत्य काय, असत्य काय हे शोधण्याचा सतत प्रयत्न करा. जिथे तुम्हाला वाटेल की हे थोडंसं वाटतं आहे की या गोष्टींमध्ये आपल्याला की काहीतरी पोलराइज करण्याचा हेतू आहे, असे जर हेतू तुम्हाला वाटले तर तात्काळ तुम्ही तुमच्या सत्याच्या बुद्धीच्या निकषावर, कसोटीवर ते तपासून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद.